शाळेच्या बसला अपघात झालेला आहे आणि ऐरोलीमध्ये स्कूल बसला अपघात झाल्याची घटना घडलेली आपण बघू शकतो. ब्रेक फेल झाल्यानं स्कूल बसशी NMMTला धडक लागली आणि स्कूल बस चालक आणि दोन विद्यार्थी यामध्ये किरकोळ जखमी झाल्याचं वृत्त आहे. ऐरोलीमध्ये स्कूल बसला अपघात झाल्याचं वृत्त कळत आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे स्कूल बसची NMMTला धडक लागली आणि हा अपघात झाला. यामध्ये दोन विद्यार्थी आणि चालक किरकोळ जखमी झाल्याचं वृत्त आहे. आपण बघतोय की ऐरोलीमध्ये हा अपघात झालाय. स्कूल बसला NMMTची धडक लागली आणि हा अपघात झाला आणि यामध्ये दोन विद्यार्थी आणि चालक किरकोळ जखमी झाल्याचं वृत्त आहे. स्कूल बसची NMMTला धडक लागल्याचं वृत्त आहे आणि यामध्ये दोन विद्यार्थी आणि चालक किरकोळ जखमी झालेत. आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून. स्वाती, स्कूल बसला अपघात झालेला आहे, काय सविस्तर सांगाल? सध्या विद्यार्थ्यांना कुठे हलवण्यात आलंय जे जखमी आहेत ते? मधुरा, ऐरोलीच्या सेंट जेवियर्स स्कूल मध्ये मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस होती. ती सिग्नलला उभी असताना, सिग्नल क्रॉस करत असताना रिक्षा मध्ये आली, त्यामुळे या बस चालकाचा ताबा सुटला की ब्रेक फेल आहे हे अजून कळायचं. पण शाळेचं असं म्हणणं आहे की ताबा सुटल्यामुळे ही बस जाऊन NMMT जी उभी होती तिला धडकली आहे. त्याच्यामुळे दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झालेले आहेत, तसेच बसचा ड्रायव्हर आणि तसेच रिक्षाचा ड्रायव्हरही जखमी झालेला आहे. जे विद्यार्थी जखमी झाले होते त्यांना प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे. एकही विद्यार्थी आता ऍडमिट नाहीये, परंतु जे रिक्षाचा चालक जो आहे तो मात्र गंभीर जखमी आहे, त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. धन्यवाद स्वाती या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.